गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग। पूजा, वेलकम टू द न्यू व्लॉग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तर पूजा, मी चहा घेतलाय जास्तीला आणि वेळ झाली आहे सकाळची। फ्रेंड्स, ऍक्च्युली ऊन थोडं कमी आहे, पाऊस पडून गेलाय मग अशी, आणि आज तो दिवस आहे ज्या दिवसात तुमच्यासोबत न्यूज शेअर करू आपण। आता सांगायचं, आज माझ्या ऑफिसचा शेवटचा दिवस आहे, लास्ट डे आहे माझा। लास्ट 2 महिने मी रिझाईन टाकलं होतं ऑफिसमध्ये, म्हणूनच ते सांगला होता हर्ष की 2 डेज 3 डेज 4 डेज बाकी आहेत, एवढे एवढे 15 डेज बाकी आहे, 10 डेज बाकी आहेत। सो मी आता लेफ्ट करते जॉब माझा। हॅलो, 2 महिन्याचा नोटीस पिरियड फायनली कम्प्लीट झाला, तर आज शेवटचा दिवस आहे। तुम्हाला फॉर्मॅलिटीज करायच्या, फॉर्म अँड ऑल समथिंग सगळं काही हँड ओव्हर वगैरे ऑलमोस्ट झालाय माझं, हँड ओव्हर वगैरे सगळं काही हँड ओव्हर वगैरे सगळं झालंय, बस थोडंफार फॉर्मॅलिटीज वगैरे करून घरी, मग घरीच पुढे काय करायचं काय नाही करायचं काहीच विचार केला नाही आहे। बट आता काहीच विचार केला ना, सर्व प्लॅन्ड आहे, सगळं काय झालं ते प्लॅन केल्यानंतर हे त्याच्यानंतरच हा डिसिजन घेतला आपण। काय दिसेल पण तुम्हाला, मिस करेन माझ्या ऑफिसला मी, आणि मी पण मिस करेल तुझ्या ऑफिसला जातो तर आज आपण सोडायला जाऊ पूजाला, बिकॉज आज तिचं लास्ट डे, ह्याच्यानंतर पूजा कधी ऑफिसला जाणार नाही। हव्या झोपली आहे बट तरी नो प्रॉब्लेम, आपण जाऊ, कारण की हा डे आजचा दिवस मिस नाही करायचा। आज पूजाला सोडायला नाही गेलो तर ते नेहमी मनात राहून जाईल, शेवटचा दिवस होता, गेलो पाहिजे होता। घेतले आजच्या दिवशी जाईल, एक तर सांगायचं दुसरं गेलो, मम्माला सोडायला कोण कोण चाललंय, डॅडा पण चाललंय आणि बुकू पण चालले। बुकू जस्ट झोपेतून उठली, आणि झोपेतून उठल्या उठल्या काय करत होते, झोपेतून उठलं पहिलं हा स्माईल तर करतेस, आणि त्याच्यासोबतच पूजाला बघून टाटा करायला लागली। म्हटलं आज टाटा नको करू, आज सोडायला जाईल डायरेक्ट मम्माला। बेटा मम्माचा लास्ट डे ऑफिसचा, मम्माला बाबा करणार ना, झोपेत पुढे बघ, पुढे बघ पूजा साईड हो, आतून चाल। मग पूजा कसं वाटतंय, कसं वाटतंय? म्हणजे तसं छान पण वाटत आणि तसं असं वेगळं पण वाटत। जाऊ पण वेगळ्या गोष्टींसाठी जाऊ, आतमध्ये नाही जाऊ शकत ना गेटच्या। कोण तिला म्हंटल कॅमेरा घेऊन जा किंवा गोप्रो घेऊन जा, आतमध्ये शेवटचा दिवस आहे, केक कटिंग किंवा काही सेलिब्रेशन केलंय, फेअरवेल करतील ते सगळे किंवा बाय बाय जे पण होतील ते, त्या सगळ्या सेलिब्रेशन चे मुवमेंट कॅप्चर करायला म्हटलं कॅमेरा घेऊन जा, की तुझं फेअरवेल करतील, तुला सगळे बाय वगैरे बोलशील ते सगळ्यांना, तर ते येईल ना मला थोडस ते मुवमेंट लक्षात राहतील। बट तुझ्याच काय म्हणणं आहे? आणि का अरे मला नाही जमत, एक तर जमत नाही आणि ते बोलणार काय नको, एक तर आधीच दिवस एकदम मला भारी भारी वाट भारी भारी वाटते, चल मी जाते लेट झालं। ए बचू जा, अरे चल आपल्या मम्माला जाऊ दे, चल कामा ताता बादे। अरे मला रे नको बघू नको, मी संध्याकाळी येतो। हा बाय पूजू, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट बेबी, बाय, व्हेरी हार्ड वर्किंग, व्हेरी हार्ड वर्किंग वुमन, बाय। चल बाय दादा, बाय बाय बाय, ऑल द बेस्ट पूजा। लास्ट टाइम पूजा चालली ऑफिसला, बाय बाय, टाटा कर मम्मूला, टाटा कर मम्मू टाटा। फायनली गेली फ्रेंड्स पूजा ऑफिसला, ते पण शेवटचा दिवस, खूप सारे प्लॅन्स आहेत फ्रेंड्स पुढे काय घेऊन। जाऊ आता घरी, ब्लॉग पण थोडाफार एडिट करायचं आहे, त्याला अपलोड करू, कारण की पूजाच कदाचित लवकर येण्याची शक्यता आहे, कारण की तिलाच बस तिचे क्लोजिंग फॉर्मॅलिटीज करायचे आहेत। ॲक्च्युली जास्त वेळ गेला फ्रेंड्स, 2 महिन्याचा नोटीस पिरियड पूजाचा, ह्याच्यावर माझा एकाच महिन्याचा होता, पण तिथे 2 महिने जायला खूप काही चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिस केल्या आपण त्याच्यामध्ये। तर आहे सगळं काय प्लॅन्ड आहे, कारण की आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ज्या आपण प्लॅन केल्यात, आणि त्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे आहे, आणि त्या वेळासाठीच हा आपण निर्णय घेतला। आता एवढंच की तिला उतरवलं असतं पूजाला बाय करायला, पण तिला चप्पल नाही घातले, असंच नेलं होतं म्हणून वरतीच घेऊन उभं होतं दोघं पण नेला। बाळा इथे लवकर लवकर ये,
नाही तिथे नाही, तू इकडे ये, थोडंच बाकी आहे बघ आपलं जेवण, लवकर या, ये बाबू बघू भाग्या, बाळा नाही येणार तू, नाही येणार, नाही तिकडे नाही, इकडे इकडे बघ, थोडंच बाकी आहे आपलं, ये बाळा, ये रे मला, ये रे शोने, ये ये ना बाळा, ये बाळा लवकर, आंघोळ वगैरे आपल्याला फ्रेश व्हायचं लवकर, मम्माला घ्यायला जायचं आपल्याला परत. अच्छा एक पाणी पिऊन टाक, पाणी पिऊन टाक, एक पाणी पि, चला या, शाबाश शाबाश बेटा शाबाश, हा ते घेऊन ये, चीज व्हाईट मला पण द्या, ते घ्या ठीक आहे, कसं आहे ना बरे, रिमोट घे बस, घे घे तुझ्या आता तुझ्या, हा किती वेळा बोलवावं लागतं रे, दोन घास बाकी तेवढे खाऊन टाक बेटा, बघ थोडंसच बाकी आहे, एवढं हे काय भेटलं बेटा, हे सगळा पसारा काढून, हा बॉक्स मध्ये टाका सगळं एक एक करून. नाश्त्यासाठी फ्रेंड्स मी मॅगी बनवली आणि पीनट बटर आणि ब्रेड खातो भाव्याचं खाऊन झाल्यानंतर, तरी बघा हा गॅस हा प्रॉब्लेम आहे, त्याला कुठेही आतमध्ये दाबून फिरवतो मी, बट हे ऑल 360 फिरवून बघितलं तरी बंद आहे, ॲक्च्युअलमध्ये आता ह्या साईडला बंद व्हायला पाहिजे ते, बट हे आता कमी पण होत नाही जास्त पण होत नाही, थोडा वेळ ट्राय केल्यानंतर आता दाबून एकदम फिरवल्यानंतर हा बंद झाला आहे, बट आपल्याला काही इश्यू नको यायला, मायनर मेजर किंवा मायनर इश्यू पण नको, म्हणून आपण आज दुपारी काही त्या अवॉर्ड अंशुमनला पकडू आणि आपलं हे नीट करून घेऊ. काय करून घेतलं बघा फॅन्सीने, अंगावरती पाणी वगैरे टाकून घेतले जे की हे थंड आहे आणि ते मला गरम पाणी काढलं अंगोळीला गेल्याचं, काय बघा हा 2 मिनिटं आलो, नको अजून पाणी नको बेटा, सगळं बाहेर पाणी येत आहे, सगळं आवडत होतं फ्रेंड्स, मी झाडू वगैरे मारून घेते, भाव्याने जे खेळणे काढून टाकले ते ठेवून दिले आतमध्ये आणि काय, आणि त्यानंतर भांडे वगैरे पण सगळे धुवून घेतले, सगळं काम वगैरे ऑलमोस्ट झालंय, त्यानंतर बघितलं तर भाव्याने ते आतमध्ये तसं अंगावरती पाणी टाकून घेतलंय, सर्दी होईल मला तशाने, चला चला उतरा खाली, चला या ब्रश करूया, चला तुमचा ब्रश, अरे ब्रशला बघून तर एक अलगच खुशी होते, पहिले गाणं बोल, एकटीच खाणार दॅडाला ना देणार बेटा मला दे, हा आहे का फ्रेंड्स, तुम्ही घ्या फ्रेंड्स, तुम्ही घ्या तुम्ही घ्या फ्रेंड्स, फ्रेंड्स तुम्ही घ्या मला दे बेटा, मला दे नाही देणार, चल 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 गरम होते, लय गरम होते, बाहेर गोष्ट आतमध्ये पंखा नाही ना, चला ए पूजा तुला मी काय म्हटलेलं, मला तू येताना फोन कर ना, हा येडबट तू जा, तू खाली जा, मी तुला घ्यायला येतो, जा माझी पूजा, सांगायचं ना तू निघते करून, मी घ्यायला आलो असतो ना पूजा, माहिती आहे ना घ्यायला येणार होतो, खूप ऍक्च्युली पूजाने मेहनत केली फ्रेंड्स, ऑफिस घर फायनली थोडी रिलॅक्स होईल आता, पूजा थोडं चिल करेल आता, प्रेग्नेंट असताना अजून खूप वेळा तिने खूप मेहनत केली, तिने आजारी असली तरी सकाळी कधी आमच्यासाठी नाश्ता बनवून, पूजा भाव्यासाठी माझ्यासाठी घर आवरून, हार्ड दिवस होता, खूप हार्ड है ना, सगळे येऊन येऊन ऑल द बेस्ट अँड ऑल, कसा होता दिवस आता, छान होता, मस्त होता, छान गेला, म्हणलो फोन घेऊन जाणार पूजा, तेवढं ती मेमरी कॅप्चर झाली असती, गिफ्ट ऑफिस वाल्याकडून, अरे बापरे दाखवा, अच्छा तो केक आणलेला तुझ्यासाठी 1000 रुपये फेअरवेल, बापरे असच पार्टी दिली, पार्टी दिली नाही दिली का रे, नाही फेअरवेल असं करायचं होतं काहीतरी, पोतीकडून पिझ्झा वगैरे काहीतरी ऑर्डर करू, करू आम्ही आमची तिघींची करू, माझे बेस्ट बडीज मिस करते खूप जास्त, रात्री रोज रात्रीची रट असते माहितीये ना, हो सकाळी मला कामाला जायचंय, तुम्हाला दोघांना घरात झोपायचंय, मम्मा फ्री झाली आजपासून बुगू, मी तर तुझ्या काल जॉब मध्ये नव्हतो बघायला, पण ती तुझी जॉबच्या अलीकडे आणि पलीकडे ती तुझी मी धावपळ बघितली आहे, सिरियसली कमेंडेबल आहे आणि खूप अप्रिशिएट करण्यासारखं आहे तुला, घर बाळ नवरा भांडण घरातलं वातावरण किंवा बाहेरचं काही टेन्शन सगळं सांभाळून तो ऑफिसला जात आली, 4 वर्ष झाले ना इथे या ऑफिसला लागून,
खूप ऍक्च्युअल मध्ये खूप भारी काम केलं. आय एम प्राऊड ऑफ यू. गाडीवर उभी राहिली आहे शबाश. होत नाही असाच आवाज येतो चालायचा ते असंच चालायचा. डिलिव्हरी आजपासून माझी पूजा फ्री आहे. डबल डबल नाही काम करावी लागणार. आत्ता कुठे जाऊन लग्नानंतर आम्ही दोघांनी असं बसून कधी असा टाइम आरामात नाही खालवलाच नाहीये. आत्ता कुठे ना आम्ही म्हणजे लग्नानंतर हर जॉबला होता तो नाईट शिफ्टला जायचा यायचा सकाळी तो दिवस पूर्ण झोपून घालवायचा. त्यामुळे असा टाइम कधीच नाही भेटला. आणि त्यानंतर मग मी जॉबला लागले मग मी आधार कार्ड सेंटर मध्ये लागले. तिकडची एक्झाम पण दिली त्याने आणि ती आता ती करू शकते की ती स्वतःच पण आधार कार्ड सेंटर टाकू शकते. पास तर झाली आहे ना एक्झाम. शटअप माझा फ्युचर प्लॅन काहीच नाहीये सध्या. मी केलाय सगळा प्लॅन. काय आय जस्ट नीड अ कोऑपरेशन दॅट्स इट. हे ऍक्च्युली आम्ही खूप अगोदर डिसाईड केलेलं. पहिला तर चला मी आज सांगतो मी पण का सोडलं रे. मी सोडलं मला या फील्ड मध्ये काहीतरी करायचं होतं सोशल मीडियामध्ये. खूप अगोदरपासून मला इंटरेस्ट आहे तर वेळ नाही त्या गोष्टींसाठी. खास करून वेळ पाहिजे करण्यासाठी आणि ते पण फुल कॉन्फिडेंट होतो करू शकेल. माझ्याकडं काय काय आहेत आयडियाज त्या बेसिसवरती पहिला मी सोडला. म्हणजे पूजाने माझ्यामध्ये पहिलं डिसाईड झालेलं कोण सोडणार आहे ते. पूजा नव्हती सोडायला रेडी तेव्हा मी सोडला. कारण की भाव्याजवळ आपण नव्हतो हलगर्जीपणा करू शकत. सारखं मला पण कधी ऑफिसला दुपारी जावं लागायचं. हो त्याचं काय होतं इग्नाइट सेक्शन. इग्नाइट तेवढंच नाही पण कधी शिफ्ट पण बदलली तर म्हणजे रोटेशनल शिफ्ट होती तर त्याच्यामुळे. आणि परत सगळं काय फायनान्स वगैरे आम्ही सेट करूनच मी नंतरला जॉब सोडला. व माझ्यानंतर मग एक महिन्यामध्ये मी जसं ठरवलेलं तसं एका महिन्यात मला रिझल्ट आपल्याला सोशल मीडियावरती रिझल्ट दिसू लागले. काही काही अशा छान छान अपॉर्च्युनिटीज आल्या ज्या आपण का कारण की वेळ नव्हता करण्यासाठी. आता बेटा तू खिडकीत उभा राहायचंय ना तुला. तू राहा ना मम्मा डॅडा इथे बसलेत ना दोघं. स्कूटी जवळ फोन बघ. हा थोडंफार हो नाही ना आताच तिला गरम करून भरवलं ना काहीतरी. अरे गरम होत आल्यावर मला गरम. हा ती किचन मधली गरमी येते ना वेळ तर मारून झाली. जी चीज वाईट खाल्लेत नाही ते पडले खाली तर सगळं आवडून बसलेलो. आता खालती तुला घ्यायला येणार होतो निघताना तू फोनच नाही केला. मला खाली थांबलो असतो मग काय तुला लाज वाटतं. अरे नाही सगळी टीम अचानक म्हणजे अचानक झालं की सगळी टीम एकसाथच आज निघाली. अच्छा नाही ठीक आहे सोडला. तुझा दिवस चांगला गेला ना शेवटचा. नशीब दीपिका नव्हती. दीपिका जर बघायला त्या दिवशी आपल्याला भेटलेलं बाईकवर का त्याने थांबवलं असत. खरच म्हणजे तिच्यामुळे मला अपॉर्च्युनिटी भेटली ही गोष्ट ह्या इथल्या जॉबसाठी. खूप छान तिच्याकडून खूप सारं शिकायला भेटलं सगळं काही भेटलं मस्त वाटलं छान वाटलं. तिचा नेचर आहे बॉसी ती आहे ओरडणारी. पण ते काम करून समजावून सांगण्यासाठी काही प्रॉब्लेम आले सगळं भाव्याच्या बाबतीत पण काही अडचणी आल्या किंवा काही असेल तर आम्ही सगळे शेअर करायचो. बॉस सारखं बॉसी नेचर तिने कधीच ठेवला नाही. ऍज अ फ्रेंडशिप आणि फ्रेंड असल्यासारखंच तिने सगळं समजवलं छान वाटलं. मी आज हे सगळं बोलली. आम्ही तर सकाळपासून याच विचारात आहे पूजा आली की तिला घ्यायला जाईल. तिथून मग तिला डायरेक्ट हॉटेलमध्ये नेईल एखाद्या कॉफी किंवा केक काहीतरी कट करून तिला मग घरी आणेल. नाही सगळं करून तिला घरी आणेल. बट पूजा लिपस्टिक लाव. हाय बाय. तोंडीचा वास नको नको ब्रश केलास. मला नाही मम्माला दाखव. मला नको मम्माला दाखव. दाखव मला. मी केलंय मीच तर ब्रश केलं ना तुझं. मम्माला दाखव. मला दाखव. मम्माला दाखव. आणि बगल आंघोळ पण झाली. बगलचा पण वास दाखवा. बगलचा वास दाखवा. आंघोळ झाली. आंघोळ झाली. टिकली का नाही लावली. कोण बोलते बघा टिकली का नाही लावली. लवकर बोल. मला स्वतःला निशा बोलली ना त्यानंतर मला रडायला आलं. जुने फ्रेंड्स आपले बोलतात दुपारी मला पण रडायला आलेले. यार म्हटलं यार पूजा यार बिचारी
नेहमीला काम करायची आवड. ऑफिसचं काम तर हिला फार आवडतं करायला. मग ते घरी येऊन का असे ना किंवा डोकं टेन्शन घेणं असं घेणं, म्हणजे खूप मी बघितलंय हिला कामासाठी स्ट्रेस होतानी, सोल्युशन काढतानी काही ना काहीतरी धावपळ करत असताना. आणि भले ऑफिस जवळच्या जवळ असेल पण तरी लेट जायची, पण जायचंच काय पण करून, भले रात्री 3 कधी कधी 4-5 वाजलेत आम्हाला भाव्यामुळे, तर तरी मग 9-10 उठून पटपट करून जायचं, घरी काही ना काहीतरी बनवायचं, टिफिन ऍडजस्ट. आम्ही ना दोघांनी फ्रेंड्स सिरियसली कधी असं ना रिलॅक्स होऊन बसून वेळेवर सकाळी नाश्ता नाही, दुपारचं वेळेवर जेवण नाही, संध्याकाळचं रात्रीचं आत्तापासून सगळं भेटेल. आपल्याला येतात ना कमेंट्स की तुम्ही किती उशिरा झोपता, किती तुमचं वेळेवर नाही, कसं असणार फ्रेंड, सिरियसली समजा ही गोष्ट. वेळेवर हे बाळ आहे, मी ये बघायला, पूजा बघा, हे असं सगळं हे नव्हतं फ्रेंड्स पॉसिबल. रिमोट आणि गाणं बोल, ते आम्ही खूप प्रॅक्टिस केलं. बोल बेटा. फिरले आया मजबूर रंग देना, रंग देना. तू बोल. मला नाही येत. तुला काय प्रॉब्लेम होतो रे मम्मा डॅडा बोलत बसले की? तिचं म्हणणं आपण दोघं बसलो की तिला घेऊनच बसलो पाहिजे सोबत. आता कुठे सगळं व्यवस्थित दिसेल फ्रेंड्स. सकाळचा नाश्ता असू द्या, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, वेळेच्या आत, म्हणजे प्रॉपर वेळेवर, कधी कधी वेळेच्या आत. मेडच्या पण विचारामध्ये थोडीशी त्यांची हेल्प होईल घरामध्ये, जेवण भांडे ह्या सगळ्या गोष्टीशी हेल्प होईल. फक्त भाव्याला सांभाळण्यासाठी, बिकॉज ऑफ बाकी घरात कोणतं काम करण्यासाठी गरज आहे. आहे आहे आहे, मी बोलतो आहे आहे, गरज आहे जेवण बनवण्यासाठी पण. बिकॉज प्रॉब्लेम होतो, ठीक आहे, पण नाही होतो, पण ठीक आहे, कामं करायला काय प्रॉब्लेम आहे, काय होतं जेवणासाठी? तसं नाही, मी कशासाठी बोलते माहिती फ्रेंड्स, कारण की ही जेवण बनवण्यात किचन मध्ये बिझी झाली ना, मग मला जो वेळ पाहिजे ना हिच्याकडून काय करून घेण्यासाठी, त्याच्यासाठी मग हिचा वेळ परत नसतो. जेवण बनवणार, किचन मध्ये गरम होणार, पाठ दुखणार, पाय दुखणार, मग परत थोडा वेळ आराम, मग दुपार गेली त्याच्यात, मग संध्याकाळी उठून परत काहीतरी करण्याच्या पाठी लागणार. ओके, विचार करू याच्यावरती, विचार विमर्श करू, आणि शेवटी तू जे बोलशील तेच करू. ऑल द बेस्ट पूजा फॉर द न्यू अपकमिंग लाईफ. आता बसून विचार, पूजा आराम करेल जरा, जरा आरामात असेल ती. असं ऑफिसला भले एक एक हफ्त्याची सुट्टी घेऊन गेलो, पण एक हफ्ता कसं झालं पटकन यार, डायरेक्ट शेवटचा दिवस येऊन थांब, शेवटचा त्याच्यामध्ये पण दुसऱ्या दिवशी सुट्टी होते. कधीही आम्ही पुण्याला असायचो ना, आणि आम्हाला एक दिवस अजून थांबायची इच्छा करायची ना, पूजाला मी बोलवतो, पूजा ऑफिसच्या ग्रुपमध्ये सरळ एक मेसेज टाक, आजचा एक दिवस नको येऊ की कधीच नको येऊ, मी सगळे असायचे. जॉब ऑफिसचा सोडून नवीन करिअरच्या गोष्टीसाठी सुरुवात करते, ज्यात इथे सगळे प्लॅन्स आहेत. चीजचा बॉक्स कुठे गेला? कोणता चीजचा बॉक्स? चीज ते खात होतास ना तू. मी काय पीनट बटर? अरे यार, तिला दिलं होतं असं वाटतं, ते चीज वाला कुठे? ते तिलाच विचार, का तिला आतमध्ये कुठे आहे तो चीजचा? बोलती बोलते आता वहिनी आल्यावर हे बोलणार नाही की माझं ऑफिस आहे यार, मला सुट्टी नाही घेता येणार. आता मी असं बोलू नाही शकणार ना रात्रीचं की झोपा का, मला सकाळी कामाला जायचंय, तुम्हाला घ्यायला कुठायचंय. आई गुटी लवकर निघ, आणि जरी सकाळी मामींनी नाश्ता बनवला तरी करू नको, डब्यात घेऊन ये तू अगोदरच निघ सकाळी, तो डब्बा घेऊन ये, मग आपण करूया तो नाश्ता. उठला उठला अंघोळ न करता मला ऑफिसला सोडायला आले तो. हा बेटा, पिक्चर आवडला? पिक्चर बघून इथे बघ, इथे बघ, पिक्चर बघून रडायला लागले. पिक्चर सगळे रडते. हा मी कशाला दूर हो बाबा, मी जाईल का कुठे? मी थोडासा अलग लुक केलाय, आणि आता आम्ही चाललोय. आज माझा शेवटचा ऑफिसचा दिवस होता, म्हणून आज बोला की सेलिब्रेशन करायला जायचं, सो आम्ही सेलिब्रेशन करायला जातोय. ते ॲज युजल नेहमीच असतं, चालू असतं लेट करंट.
पेट्रोलचं भरून झालं फ्रेंड्स, आणि ॲज युजल 160 टाकलंय. आता मी ऑनलाईन पे करतोय, बट नाही, यांचं म्हणणं आहे की कॅशच पे करायचं जास्त करून. आता ओपन आहे लकीली हॉटेल फ्रेंड्स, आपण मराठा किचन मध्ये आलोय. बेटा नको रे सगळ्या मस्ती करू गळा. काँग्रॅट शोमा, तू कर बेटा. असं असतं कोणत्या हॉटेलमध्ये? आणि तुला पण ते खावं काय शिंकल्या. पण वेनेसडेला माझा उपवास आहे, मी काय खाणार नाही. सिरियसली वेनेसडेला तारीख काय? वेनेसडेला काय 12 आहे ना? 12 जूनला माहिती आहे ना काय असतं. हॅलो, त्याच्यामधून हे चिकन सुका, चिकन रस्सा आणि सोलकडी तांदळाची भाकर सांगितली ना तू, त्यासोबतच खरडा चिकन पण आलं. हे बाजरीचं बोललं, मी विचार करतो हे एकटीच खायला चालू पण झाले. छोटं सगळ्यास कोण खाणार? छोटा खा. थँक्यू. दोन होते ना नंतर. थँक्यू बेटा. जेवण ऑलमोस्ट होत आलं फ्रेंड्स, बट पूजा मध्येच भागाच्या पाठी लागली जेवण बनवण्याच्या, त्यामुळे दमली पण आहे. तिथं होती तू ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी संपली, आता ही रिस्पॉन्सिबिलिटी आली ना. पडली भाव्या झोपली. भाव्या झोपली. भाव्या झोपली. ऍक्टर बुग्गो झोपली. भाव्या ऍक्टर बुग्या. आत्ताच आलो घरी फ्रेंड्स मी, आणि जितक्या बापरे बुग्गू किती घाबरे होते बेटा. कुठे गेली? कुठे भाव्या? भाव्या कुठे दिसत नाही. भाव्या कुठे? ते किती झोप आली होती ना गाडीवरती. आता आता मस्त. तर त्यासोबतच आजचा फ्रेंड्स फायनल अपडेट, आतापासून व्लॉग आपला येणार असेल रोज सकाळी 10 आणि याच वीक एंड पर्यंत आपला जो हॉरर स्टोरीचा जो दुसरा, म्हणजे हॉरर स्टोरीज नाही स्पेसिफिक, पण तो दुसरा टॉपवाला पेज आहे, पण फ्रायडे किंवा सॅटर्डेला तो वाला व्हिडिओ अपलोड करू. तर आतापर्यंत होते खूप सारे रिझन, एक्सक्यूज नाही देत बसायचे का ब्लॉग कधी लेट अपलोड झाला, कधी लवकर अपलोड झाला वगैरे. आहेत फ्रेंड्स काही रिझन, बट नाव आय हॅव फुल सपोर्ट ऑफ समवन दॅट इज व्हेरी मच स्पेशल टू मी. तर आता व्लॉग्स वेळेवरती एडिट पण होतील, अपलोड पण होतील. तर फ्रेंड्स इतका वेळ दिलात व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्या लवकर नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आजचं सॉन्ग ऑफ द डे फॉर पूजा, यू ही चला चल राहे, यू ही चला चल राहे, कितनी हसीन है ये दुनिया.